नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की मोबाईल हा आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसीमध्ये कसं न्याल, यालाच आपण मोबाईल मिररिंग असं म्हणतो। आपण आपला मोबाईल हा पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये दोन प्रकारे घेऊ शकतो। पहिलं म्हणजे वायरलेस, म्हणजेच विदाउट यूएसबी केबल, आणि दुसरं म्हणजे विथ यूएसबी केबल। सगळ्यात अगोदर आपण बघूया की आपला मोबाईल हा विदाउट केबल म्हणजेच वायरलेस आपला मोबाईल आपला पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कसा घ्यायचा। तो त्याच्या अगोदर आपल्याला सुरुवातीला एक ॲपची गरज आहे, ते म्हणजे स्क्रीन स्ट्रीम। याला आपण आपल्या प्ले स्टोअरमधून ओपन करू शकाल। प्ले स्टोअरमध्ये आपल्याला जायचं आहे, मधून स्क्रीन स्ट्रीम ओहर नावाचं आपण या ठिकाणी स्क्रीन स्ट्रीम ओहर HTTP हे आपल्याला ॲप घ्यायचं आहे। याचा सिम्बॉल बघा, लक्षात ठेवायचा सिम्बॉल कसा दिसतो तो स्क्रीन स्ट्रीम ओव्हर HTTP लक्षात ठेवा। ऑलरेडी मी हे इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी ओपन असं बटन दाखवत आहे सुद्धा आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला याची काही सेटिंग आहेत ती ऑन कराव्या लागतील। सेटिंगमध्ये जाल, सेटिंगमध्ये गेल्यानंतर इमेजमध्ये जाल। सुरुवातीला हा इन्स्टॉल केल्यानंतर साईज 50% दाखवेल, ती आपल्याला आहे ती 150 अशी करायची आहे। मी 150 या ठिकाणी टाकलेलं आहे आणि आपण ओके म्हणाल। यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे। ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपल्याला यूज वायफाय ओनली असं म्हणायचं आहे। हे टिक मार्क नसेल तर आपल्याला टिक मार्क करून घ्यावा लागेल। आणि यानंतर आपण आपल्या स्ट्रीममध्ये येणार आहोत। या स्ट्रीममध्ये IP ॲड्रेस नॉट फाउंड असं दिसत आहे, यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलचं हॉटस्पॉट ऑन करावं लागेल। आपल्या मोबाईलमध्ये जा आणि मोबाईलच्या सेटिंग्ज ओपन करा, आणि मोबाईलच्या सेटिंगमध्ये या ठिकाणी पोर्टेबल हॉटस्पॉट दिसत आहे। माझा रेडमी नोट 8 मोबाईल आहे आणि या ठिकाणी माझं जे हॉटस्पॉट आहे ते पोर्टेबल हॉटस्पॉट या ठिकाणी आहे, सध्या ऑफ दिसत आहे, त्याला आपण ऑन करायचं आहे। किंवा हेच आपल्याला पोर्टेबल हॉटस्पॉट हे याच्या या सेटिंगमधून एक शॉर्टकटसुद्धा या ठिकाणीसुद्धा उपलब्ध मिळेल, बघायला मिळेल। आता मी या ठिकाणी ठिकाणाहूनसुद्धा त्याला ऑन करू शकतो, सध्या ते ऑन झालेलं आहे। पोर्टेबल हॉटस्पॉट ऑन केल्यानंतर आपल्याला परत स्क्रीन स्ट्रीम ओव्हर द ॲपमध्ये जायचं आहे। आता जो IP ॲड्रेस दिसत आहे, अगोदर रेड कलर दिसत होता, आता मात्र मी पोर्टेबल हॉटस्पॉट ऑन केल्यामुळे या ठिकाणी एक IP ॲड्रेस ओपन झालेला आहे। हा जो IP ॲड्रेस आहे, या IP ॲड्रेसला आपण लिहून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा। यानंतर आता आपल्याला स्टार्ट या बटणावरती क्लिक करायचं आहे। मी स्टार्ट या बटणावरती क्लिक करतो। स्टार्ट बटणावरती क्लिक केल्यानंतर स्टार्ट नाव ह्या बटणावरती क्लिक करा। आता आपला आता आपला मिररिंग चालू झालेला आहे। यानंतर आपल्याला आपल्या PC मध्ये आता आपण आपल्या PC मध्ये येणार आहोत। PC मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, तुम्ही लॅपटॉप यूज करत असाल तर या लॅपटॉपच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आणि या सेटिंगमध्ये जे वायफायवरती क्लिक करा। लक्षात ठेवा, वायफाय असणं गरजेचं आहे। वायफाय ऑन करायचं आहे। ऑन केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल या ठिकाणी दिसेल आणि आपल्या मोबाईलवरती क्लिक करायचं आहे। माझा ऑटोमॅटिकली तो कनेक्ट झालेला आहे। आपल्याला तो कनेक्ट करायचा आहे। जर पासवर्ड ठेवला असेल आपण, तर तो पासवर्ड टाकून आपल्याला आपला मोबाईल हा कनेक्ट करायचा आहे। कनेक्ट केल्यानंतर या ठिकाणी असं सिम्बॉल येईल, हे सिम्बॉल लक्षात ठेवा। हे जर सिम्बॉल आला असेल तर आपला जो मोबाईल आहे तो पोर्टेबल हॉटस्पॉट थ्रू आपल्या लॅपटॉपला कनेक्ट झालेला आहे। मित्रांनो, यानंतर आपल्याला आपल्या आपण जो ब्राउझर वापरतो तो ब्राउझरमध्ये आपण जाल, कोणतंही ब्राउझर चालेल। मी मोझिलामध्ये जातो आहे। मोझिलामध्ये आपल्याला आपण जो ब्राउझर वापरत असाल त्यामध्ये जाल, आणि आता जो मगाशी आपण जो पासवर्ड लिहून ठेवलेला होता तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत। मी पासवर्ड या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे। तुम्ही जो लिहून ठेवलेला आहे तो टाकल्यानंतर आपण एंटर करणार आहोत, आणि एंटर झाल्यानंतर आता आपला मोबाईल आहे तो मिरर झालेला आहे, म्हणजे आता हा मोबाईल हा आपल्याला मिरर होताना दिसणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, आपण हा मोबाईल मिरर होतोय पण आपला जो माऊस आहे तो या मोबाईलवरती ऑपरेट होऊ शकणार नाही। आपण कितीही याच्यावरती क्लिक केलं तरी हे ऑपरेट होऊ शकणार नाही। आपण याला आपल्या हातानेच मोबाईलला ऑपरेट करायचं आहे। जसं मोबाईलला मी ऑपरेट करेल तसं तो या ठिकाणी ऑपरेट होणार आहे। म्हणजे वायरलेस थ्रू जर मोबाईलमधून आपण मिरर केला, वायरलेस थ्रू आपण जर मोबाईल मिरर केला तर मात्र आपल्याला हा मोबाईल
फक्त या ठिकाणी दिसणार आहे, तो आपण माऊसने त्याला ऑपरेट करू शकत नाही। अशा प्रकारे आपण आपला मोबाईल विदाउट USB वायरलेस हा आपल्या PC ला कनेक्ट करू शकतो। हा ऑपरेट सुद्धा होईल, पण हा फक्त माऊसने ऑपरेट होणार नाही। यासाठी आपल्याला आपला मोबाईल थ्रू जसं आपण ऑपरेट कराल, तसा हा मोबाईल या ठिकाणी ऑपरेट होणार आहे। आपल्याला जर मोबाईल माऊसनी ऑपरेट करायचा असेल, तर यासाठी आपल्याला मोबाईल हा USB केबल थ्रू जोडावा लागेल आणि त्यासाठी वेगळी सेटिंग आहे। या ज्या सेटिंग्ज आहेत मित्रांनो, तुम्ही जो माझा व्हिडिओ बघत आहात, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक टाकलेली आहे। ही लिंक तुम्हाला ओपन करायची आहे। जर का आपण या लिंक जर ओपन केली, तर ही लिंक तुम्हाला एका फाईलवरती घेऊन जाईल आणि तुम्हाला काही हे जे मी ॲप्लिकेशन्स तुम्हाला काही पाठवत आहोत ते इन्स्टॉल करायचे आहेत। लक्षात ठेवा, हे ॲप्लिकेशन्स तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाहीत। तुम्हाला हे या लिंकवरूनच ओपन केल्यानंतर हे 3 ॲप्लिकेशन्स दिसतील। तुम्हाला हे 3 पैकी जर तुम्ही तुमचा आपल्या लॅपटॉपमध्ये ADB ड्रायव्हर्स इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत, याच्यावरती क्लिक कराल आणि हे इन्स्टॉल करून घ्याल। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ते रन कराल। बघा, हे मी याच्यावरती डबल क्लिक करतो। हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड असं म्हणायचं आहे आणि हे डाउनलोड झालं की त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जर तुम्ही सॅमसंग मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला हे इन्स्टॉल करावं लागेल। त्याचबरोबर मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला स्क्रिपी झिप ही नावाची फाईलसुद्धा डाउनलोड करायची आहे। आणि आपल्याला जर सगळ्या आपण जर क्रोम वापरत असाल तर आपल्याला या 3 डॉट दिसत आहेत, या ठिकाणी डाउनलोड्समध्ये जाल। आपण डाउनलोड केलेल्या फाईल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। ज्या फाईल आपण डाउनलोड केलेल्या आहेत त्या सर्व फाईल तुम्ही इन्स्टॉल करून घ्याल। त्याचबरोबर आपल्याला जी ही फाईल दिसत आहे स्क्रिपी नावाची, हिला आपण मेन आपण हिला कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। कॉपी पेस्ट करण्यासाठी शो इन फोल्डर म्हटलं मी, आणि शो इन फोल्डर म्हटल्यानंतर आपल्याला ती फाईल आहे ती या ठिकाणी दिसत आहे। मी या फाईलला कॉपी म्हटलं, कॉपी करायची आहे ही फाईल आपल्याला, आणि याला लोकल डिस्क C वरती न्यायची आहे, आणि C वरती नेऊन आपण याला पेस्ट म्हणाल। आणि पेस्ट म्हणल्यानंतर आपल्याला ही खाली फाईल अशी दिसेल, स्क्रिपी झिप नावानं ही फाईल तुम्हाला दिसत आहे। स्क्रिपी झिप ही फाईल तुम्हाला याच्यावरती राईट बटन क्लिक करायचं आहे, आणि राईट बटन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट हिअर नावाचं बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हिअर म्हटल्यानंतर या ठिकाणी येस तुम्ही म्हणाल, आणि येस म्हटल्यानंतर खाली अजून एक फाईल ओपन होताना दिसणार आहे, आणि ती फाईल असेल या प्रकारची, स्क्रिपी विंडोज V1.1 ही फाईल असेल। ही नवीन फाईल आली आहे। आता या फाईलला तुम्ही दुसरं नाव द्यायचं आहे, स्क्रिपी विंडोज V1.1, याला तुम्ही रिनेम करायचं आहे। परत राईट बटन प्रेस करून रिनेम म्हणाल, आणि आता या फाईलला आपल्याला नाव द्यायचं आहे कॅपिटलमध्ये ADB असं देऊन तुम्ही एंटर कराल। आणि एंटर केल्यानंतर ऑलरेडी मी हे फाईलला नाव दिलेलं आहे ADB असं आपण फाईलला नाव द्यायचं आहे, आणि ह्या ADB फाईलमध्ये जायचं आहे। ADB फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्क्रिपी EXE नावाची फाईल शोधायची आहे। स्क्रिपी EXE ही फाईल तुम्हाला राईट बटन प्रेस करून कॉपी म्हणायचं आहे, आणि ही आपल्याला कॉपी डेस्कटॉपवरती करायची आहे, किंवा आपण या फाईलला सेंड टू डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट म्हणू शकाल। आणि याच्यावरती तुम्ही प्रेस केलं की तुम्हाला ही जी फाईल आहे ती या ठिकाणी शॉर्टकट त्याचा आपल्याला बघायला मिळेल। लक्षात ठेवा, आता आपल्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये इथपर्यंत झाल्यानंतर आता आपल्या मोबाईलमध्ये काही सेटिंग करायचे आहेत। मित्रांनो, आता आपल्याला आपल्या मोबाईलमधून काही सेटिंग आहेत त्या ऑन कराव्या लागतील। यासाठी मी सेटिंगमध्ये जातो, आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवा, सेटिंगमध्ये आपल्याला अबाउट फोनमध्ये जायचं आहे, आणि अबाउट फोनमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलचं जे व्हर्जन आहे, डिव्हाइस मॉडेलच्या खाली जे व्हर्जन आहे, आता मी Redmi Note 8 हा मोबाईल वापरत आहे, त्यामुळे MIUI व्हर्जन आहे हे लक्षात ठेवा। तुमच्या मोबाईलमध्ये वेगळं व्हर्जन असणार आहे, ते व्हर्जन तुमच्या मोबाईलचं जे व्हर्जन असेल त्या व्हर्जनवरती 4 ते 5 वेळा तुम्हाला क्लिक करावं लागेल। आणि हे 4 ते 5 वेळा कशासाठी क्लिक करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 वेळा क्लिक केल्यानंतर तुम्ही डेव्हलपर ऑप्शन्समध्ये जाल। आता ऑलरेडी मी डेव्हलपर ऑप्शन्समध्ये मी गेलेलो आहोत। तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही याच्यावरती फक्त 4 ते 5 वेळा तुम्ही क्लिक कराल। क्लिक केल्यानंतर आता बघा, मी या ठिकाणी माझं ऑलरेडी ऑन असल्यामुळे नो
नीड नो नीड यू आर ऑलरेडी अ डेव्हलपर ऑप्शन्स, म्हणजे तुमचं ऑप्शन्स ऑलरेडी ओपन आहे असं तो सांगत आहे. आणि जर ओपन नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 वेळा क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही डेव्हलपर ऑप्शन्समध्ये जा. चला तर बघूया डेव्हलपर ऑप्शन्स कुठं असतं ते. आपल्याला जे डेव्हलपर ऑप्शन्स आहे ते ओपन करायचं आहे. डेव्हलपर ऑप्शन्स ओपन करण्यासाठी मी परत बॅकला येतो आणि यासाठी ॲडिशनल सेटिंग, आपल्याला हे डेव्हलपर ऑप्शन्स आहेत ते ॲडिशनल सेटिंगमध्ये बघावं लागेल. ज्या ठिकाणी ॲडिशनल सेटिंग या ठिकाणी दिसत आहे आता, म्हणजे सेटिंगमध्येच अबाउट फोनच्या खालीच, अबाउट फोनच्या खालच्याच दिशेला आपल्याला डेव्हलप ॲडिशनल सेटिंग दिसत आहे. त्या ॲडिशनल सेटिंगवरती क्लिक करायचे आणि आपण खाली डेव्हलपर ऑप्शन्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डीबगिंगमध्ये जायचं आहे. USB डीबगिंग या ऑप्शन्समध्ये आपल्याला इथं ऑफ असणार आहे ते ऑन करून घ्यायचं आहे. माझं ऑलरेडी ऑन आहे, तुम्ही ते ऑफ ऑफ असेल तर तुम्ही ते ऑन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला ते ऑफच असणार आहे, तुम्हाला ते ऑन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लक्षात ठेवा काही त्याचे सेटिंग आहेत, USB डीबगिंगचे काही सिक्युरिटी सेटिंग आहेत, ते सुद्धा तुम्हाला ऑन करून घ्यावे लागतील. म्हणजे हे कशासाठी ऑन करायचे आहे तर काही सिक्युरिटी, आपला मोबाईल आपल्याला डीबगिंग करण्यासाठी परमिशन आहे का, अलाव आहे का, याच्यासाठी आपल्याला हे ऑप्शन्स ऑन करावं लागणार आहे. हे दोन ऑप्शन्स ऑन केल्यानंतर आपण लक्षात ठेवा परत आपल्या डेस्कटॉपमध्ये यायचं आहे. या डेस्कटॉपमध्ये आपण जे याच्या अगोदरमध्ये जी Scripy.exe नावाची फाईल जी सेंड केलेली होती, कॉपी केलेली होती डेस्कटॉपवरती, त्याच्यावरती आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. जर का आपण याला डबल क्लिक केलं तर आपला मोबाईल आपल्या समोर दिसेल. आपण आता या मोबाईलला आपण आपल्या पद्धतीनं आपल्या माऊसनं याला ऑपरेट करू शकाल. मी बॅकमध्ये गेलो तर मोबाईल माझा पाहिजे तसा ऑपरेट होताना दिसतोय. बघा मी जसंसं मोबाईलनं या माऊसनं मी क्लिक करून सरकवेल तसं तसं मोबाईल आपला काम करायला लागलेला आहे. आता मी यातलं कोणतंही ऑप्शन्स ऑन केलं तरी ते चांगल्या पद्धतीनं रन होणार आहे. बघा आपण आपलं एक आरोग्य सेतू ॲप ओपन करून बघूया. तर आता या पद्धतीनं आपण जसं मोबाईलमध्ये हँडल कराल त्या पद्धतीनं ॲप हे आपलं चालू होत आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपण याला मोठंसुद्धा करू शकतो. त्याचबरोबर आपण जर मोबाईल आडवा पकडला, जर आपला मोबाईल आडवा धरला तर मात्र ही स्क्रीन आहे ती अजून मोठी होणार आहे. म्हणजे आपल्याला जर मोबाईल आडवा पकडायचा असेल तर लक्षात ठेवा काही ॲप जे आहेत ते आपल्याला, काही ॲप आहेत ते लँडस्केप ॲप ज्या ठिकाणी असतील ते आपण लँडस्केप ॲपसुद्धा बघू शकाल. जे मोबाईल आपल्याला ज्या ठिकाणी आपण आडवा कराल त्या ठिकाणी लँडस्केप ॲप आपल्याला अगदी मोठे दिसतील आणि ती आपल्याला अजून आपण मोठी करू शकतो. या मॅक्झिमाइज बटनवरती क्लिक केलं तर आपलं पूर्णपणे आपला जो मोबाईल आहे तो आपल्या डेस्कटॉपवरती पूर्णपणे दिसणार आहे. लक्षात ठेवा ह्या प्रकारे आपण आपल्याला कोणता एखादा व्हिडिओ बघायचा असेल तरी आपण ते व्हिडिओ बघूनसुद्धा पाहिजे तसं स्क्रीन आपली मोठी करू शकतो. याला मिनिमाइज करू शकाल. याला आपण जर का उभं पकडलं तर तो मोबाईल असा दिसेल, जर आडवं पकडलं तर तो परत आडवा आपल्याला असा दिसेल, जर मी या मॅक्झिमाइज बटनवरती क्लिक केलं तर तो मोठासुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपण आपल्याला पाहिजे तसा वापर करून आपण म्हणजे USB-च्या डीबगिंग या ऑप्शन, म्हणजे कन्सेप्ट लक्षात ठेवा की आपण USB डीबगिंग करून आपला मोबाईल आपल्या लॅपटॉपवरती पाहिजे तसा आपण घेऊ शकतो. मित्रांनो, एवढं करूनसुद्धा जर आपल्याला जर मोबाईल स्क्रीनवरती आणता येत नसेल तर नक्कीच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. मी नक्कीच तुमचे जे काही डाऊट असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, माझा चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.